नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर जिल्ह्यात कोरोनाचे सावट नसले तरी गेल्या 3 दिवसांपासून शासकीय कुक्कुटपालन केंद्रातील 45 कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने प्रशासन हळबळून गेले आहे। त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे। कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर त्यांचे नमुने घेऊन त्याच पोल्ट्री फार्म परिसरात मोठे खड्डे तयार करून त्यात या कोंबड्या पुरवण्यात आल्या आहेत। मृत कोंबड्यांचे नमुने पुण्याच्या रोग अन्वेषण विभागाकडे पाठवण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे। तर हा बर्ड फ्लू असावा अशी शंका व्यक्त होत असून शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे। पालघर शहरातील सूर्या कॉलनीत असलेल्या जिल्हा परिषदेच्या सरकारी कुक्कुटपालन केंद्रांमध्ये गेल्या 3 दिवसात 45 कोंबड्यांचा अचानक मृत्यू झालाय अशी माहिती खात्रीदायक सूत्रांनी दिली आहे। अचानक या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने या पोल्ट्री फार्ममध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तो सील करण्यात आला आहे। या कोंबड्या दगावल्याने पोल्ट्री फार्ममध्ये बाहेरच्यांना प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे। मृत्यू झालेल्या कोंबड्यांचे नमुने लॅबमध्ये पुणे येथे पाठवण्यात आले आहेत। कोंबड्या दगावल्याने हा बर्ड फ्लू आहे किंवा दुसरे काय आहे हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे। मंगळवारपर्यंत त्याचा अहवाल मिळणार असल्याची माहिती जिल्हा परिषद उपायुक्त प्रशांत कांबळे यांनी दिली होती। त्यानुसार आज अहवाल मिळणार आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।